नमस्कार, कल्पनाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्या बरोबर चिरोटे किंवा ह्याला खाजे पण बोलतात हे शेअर करणार आहे। आपण त्याचं साहित्य पाहूया। इकडे मी एक कप मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मी तूप घातलंय, एक चिमटीभर मीठ, ते तूप नीट चांगलं मैद्यामध्ये रब करून घ्या चांगलं। आता आपल्याला ह्याच्यात 3 पोळ्या करायच्या आहेत। हां, तर मी ते एक पोळीचं मी बाजूला करते, 3 भाग करते मी। त्या एका भागामध्ये मी खायचा रंग घालते, खायचा रंग इकडे मी दाखवते तुम्हाला, रोज पिंक लिक्विड आहे। आणि मी इथे तर फक्त थोडेच ड्रॉप्स घेणार, जास्त नाही घ्यायचं। हा भाग तयार झाला माझा हे। आता बाकीचं 2/3 राहिलेलं होतं मैदा ना, तो आपण नेहमीचा मळतो तसं सफेद मळून घ्यायचा। ठीक आहे, तर 3 आपले ते भाग झालेले आहेत। ते मग आता ओल्या कपड्याने ते झाकून ठेवायचं 1-15 मिनिटं। आता इकडे मी कॉर्नफ्ला घेतले आणि कॉर्नफ्ला आणि ते 1 टीस्पून मी तूप घेतले। आता हे मिक्स करायचं, ते कॉर्नफ्ला आणि तूपच्या ह्याला म्हणतात साठा। तर साठा इथे तो चांगला फेसायचा असतो। मी पहिला एकदम छोटं बोल घेतलं होतं तर मी ते फक्त मिक्स करू शकले। आणि हे असं झालं माझं मिक्स करून झालं आहे, पण ते हलकं नाही झालं। मी पाण्यात घातलं तर ते आत खाली जाईल पाण्याच्या, म्हणून ते आपल्याला चांगलं फेसाळायचं आहे। तर मी मोठ्या बोलमध्ये मी परत ते नीट बीट करून घेतले, जेणेकरून ते एकदम हलकं होईल। बाजूला तुम्ही पाहू शकता मी एका वाटीमध्ये बोलमध्ये पाणी घेतलं आहे, तो एक गोळा टाकते त्याच्यामध्ये। हां, जर तो तरंगला गोळा म्हणजे आपला साठा तयार झाला आहे। ठीक आहे, असे मी 3 गोळे करणार, कारण आपण 3 चपातीच्या गोळ्या केल्यात ना, गोळ 3 चपात्या केल्यात ना, ते 3 साठ्याच्या पण गोळे करूया। आणि तिकडे पीठ घेतलंय मी थोडं ते मळायचं हे लाटायसाठी। ठीक आहे, दुसरं काय, इथे मी हे साठा आणि इथे मी तूप, 1 चमचा तूप घेतलंय, ते गरम करून ते विठळलंय। हां, तेच एक लागणार। तर आपल्या हे 3 आता गोष्टी तयार आहेत। आता चला आपण त्या पोळ्या करायला घेऊया। पहिला सफेद घेतो आपण, रेग्युलर आपण नेहमी चपात्या करतो ना तसंच करायचं आहे। आता माझे 3 उमळून झालेले आहेत, 2 सफेद आणि 1 पिंक। त्याचा चपातीच्या खाली मी पीठ ठेवले थोडं। आता इथे 1 चमचा तूप मी गरम केलं होतं ना, ते पहिलं त्या पोळीवर चोळून घ्यायचं। ते चोळून झालं की त्याच्यावर तो साठा घालायचा, पाणी काढून टाका, पाणी आलं नाही पाहिजे। पाण्याने ते सगळं नीट स्प्रेड करायचं। ही रेसिपी एवढी सोपी आहे ना, पण ती दिसायला इतकी छान दिसते। आता मी त्याच्यामध्ये दुसरी पोळी माझी रंगीत घातली आहे, सेम तसंच परत ते वितळलेलं तूप घातलंय, माझ्यानंतर साठा घातलंय, म्हणजे तिसरी पोळी त्याच्यावर घालून रोल करायचं आहे। हे आमच्या पाठ्यावरून जातीमध्ये हे खूप ह्याचं म्हणजे त्याला महत्त्व देतात, आणि काय सण वगैरे असेल देतोच, पण परत इकडे पूजेसाठी लग्नासाठी भेट म्हणून ते चिरोटे आमचे छान दिसतात ना, ते आम्ही करतो। आणखी मग त्याच्यावरून कळते किती जमते की नाही स्वीट्स, याच्यावरून कळते। पण एक एवढं सोपं आहे बघा ना। आता इथे मी रोल करून घेतले, आता रेग्युलर तर रोल केल्यावर मी ह्याचे आता छोटे छोटे पीसेस करेन। 1/2 इंचाचं मी पीस ठेवते, कारण आपले हे चिरोटे एकदम छोटे असतात आणि आपल्याला ते तळायचे आहेत। हे बघा, हे ना म्हणजे ताटामध्ये किंवा बॉक्समध्ये घालून पण द्यायला खूपच छान दिसतात। आता तुम्हाला दिसतं ते लाईन कशी, ती गुलाबी लाईनमध्ये दिसतं बघा। तर तुम्ही बोटाने पहिला तसं दाबले आणि मग ते अलगत, एकदम अलगत हाताने मी त्याची छोटीशी पुरी केली। हे बघा,
आता काय माझ्या पुऱ्या तयार आहेत, इकडे मी तूप गरम करत ठेवले आहे. हो तूप घेतो कारण ही मिठाई आहे ना, तेलात नाही करत आपण. हा तूप गरम चांगलं झाल्यावर इथे ना तूप मी मंद आचेवर करायचं आहे, कारण नाहीतर त्या जळल्या किंवा ते हे झालं तर त्याचा रंग पण नाही दिसणार आणि फुलणार नाही. बघा मंद आचेवर म्हणजे मिडियम फ्लेमवर करायचं आहे तळून. हे बघा दिसतं तुम्हाला कसे ते सुटले आहेत, बघा ते पाकतील. ते कशामुळे सुटले तर आपण तूप आणखीन कॉर्नफ्ला घातलं ना त्याला, जे मी साठा म्हणते त्याच्यामुळे तसं दिसतात त्या. तर ते फक्त लक्षात ठेवायचं की मिडियम फ्लेम आणि स्लो याच्यावर ते तळून घ्यायचं. वाव आता हे तळून झाल्या सगळ्या की मग ते टिश्यू पेपरवर ठेवायचं, म्हणजे जर का जास्त तूप असेल तर ते निघेल. तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार करू शकतो गोड, म्हणजे आपण साखरेचा पाक करून त्याच्यावर घालू शकतो, किंवा ज्यांना जास्त गोड आवडते ना त्यांना हे साखरेचा पाक छान. माझ्याकडे सगळ्यांना ते पावडर आवडते, साखरे म्हणजे एकदम लाईटली स्वीट एकदम जास्त नाही पाहिजे, एकदम हलकं फुलकं स्वीट. म्हणून मी हे साखरेचं पावडर घालते, म्हणजे जास्त खाता येतात ना, एकदम गोडगोड आपल्याला मजा नाही येणार. हे बघा पण तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर पाक करू शकता तुम्ही. पाक आपला एक तारीचा पाक करायचं, पाणी आणखीन साखर घेऊन. झालं तर मैसळ तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण करून पहा, चिरोटे खूप सोपे आहेत आणि वरती मी पिस्ता घातले मी गार्निश म्हणून. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय, टेक केअर.